नमस्कार बालमित्रांनो, थिंक शार्प फाउंडेशनच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्रथम बुक्स प्रकाशित वाचन पातळी 3 या पुस्तकातील एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव आहे शाब्बास बुरली. एक आजी आपल्या नातीला घेऊन झोपडी बाहेरच्या अंगणात बसलेली होती. आजी गोष्ट सांग ना ग. आजीच्या दंडाला झोंबत नात म्हणाली, गोष्ट? आजी म्हणाली, मला जरा आठवू दे. तुला शूर मुलीची गोष्ट सांगू का? सांग सांग. छोटी मुलगी उत्साहानं म्हणाली, ऐक तर मग. आजी म्हणाली, एका जंगलात एक छोटंसं गाव होतं. त्या जंगलाच्या आत काही झोपड्या होत्या. त्या झोपड्यांमध्ये कोंड या आदिवासी जमातीचं एक कुटुंब राहत असे. या जमातीतल्या सगळ्या माणसांना जंगलातले सारे कानेकोपरे ठाऊक होते. जंगलातल्या नागमोडी वाटा, सालांचं आणि मोहाचं झाड अनझाड त्यांना माहीत होतं. जंगलाच्या वाटेवर उमटलेली वाघाची पावलं कोणती आणि मुंगसाची कोणती हे ते बरोबर ओळखायचे. आणि हो, जंगलाचे याहीपेक्षा खूप बारकावे त्यांना ठाऊक होते. बुरली मुंडी ही एक छोटी आदिवासी मुलगी होती. भल्या पहाटे ती उठायची, झोपडीजवळ असणाऱ्या ओढ्यावर जाऊन आंघोळ करून ती यायची आणि आपल्या आईला मंड्या जव ही खीर बनवायला मदत करायची. नाचणी आणि तांदूळ एकत्र करून त्याची ही खीर बनवतात. वा, नुसत्या नावानंसुद्धा तोंडाला पाणी सुटायचं. बुरली मुंडी खिरीचं वाडगं साठून पुसून साफ करायची आणि आईला भांडी घासायला मदत करायची. नंतर झोपड्यांची कवाडं बंद करून साऱ्या बायका एकत्र जमायच्या आणि जंगलाजवळच्या टेकडीवर जायच्या. तिथं लाकूड फाटा, रात्रीच्या जेवणासाठी कंदमुळं, रानफळं असं काय काय गोळा करायच्या. टेकडी चढायला सोपी नव्हती, मोठा चढ होता. पण बुरली मुंडी ही दणकट मुलगी होती. माकडासारखी टनाटन उड्या मारणारी आणि सशासारखी चपळ. बाया या कामात गुंतल्या असताना गावातली तरणी बांड पुरुष मंडळी, बुरली मुंडीचे वडील आणि त्यांचे दोन थोरले भाऊ यांच्याबरोबर जंगलात शिकारीला जायची. बाकीचे शेतावर कामाला जायचे. बुरली मुंडीच्या आईच्या कपाळावर गोंदलेलं होतं आणि तिच्या नाकात आणि कानात मण्यांचे दागिने होते. बुरली मुंडीनं एक दिवस त्यांच्याकडे पाहत विचारलं, आई, तुझ्यासारखं माझं नाक कान कधी टोचणार? माझ्या चेहऱ्यावर कधी गोंदवणार? अगं पोरी, आई म्हणाली, त्यात रगड वेळ आहे. तू मोठी झालीस की मग माझ्यासारखे दागिने घालायचे आणि मी तरी आत्ताच तुझ्या चेहऱ्यावर सुया टोचून नक्षी काढू देणार नाही कुणाला, समजलं? बुरली मुंडी बिचारी हिरमुसली. मोठं होणं अजून खूप लांबची गोष्ट होती. आता तिचं वय होतं खेळण्या बागडण्याचं. छोट्या बुरलीनं आजूबाजूला पाहिलं. उन्हाळ्यानं ओढा आटलेला होता, पण आंब्याची झाडं मात्र हिरव्या, केशरी, पिवळ्या, लालसर आंब्यांनी लगडलेली होती. सर्वत्र घमघमाट पसरलेला होता. बुरली एका आंब्याच्या झाडावर चढली आणि हळूच पानांच्या आड दडून बसली. आई, मी कुठे? आईची गंमत करण्यासाठी बुरली जोरात ओरडली. बुरलीच्या आईनं म्हणजे प्रेमसीला माझीनं तिला शोधण्याचं नाटक केलं आणि ती ओरडली, अरे च्या, गेली कुठं म्हणायची ही? तिला झाडावरच्या भूतानं पकडलं की काय? आता तिला परत मिळवण्यासाठी मला जाण्या भक्ताला बोलवावं लागणार. लहान मुलांना धरून नेणाऱ्या आणि घरादाराचं वाटोळख करणाऱ्या भूताला सारेच आदिवासी घाबरून असायचे.
आई मी इथे आहे ग, बोलली मुंडी हिरमुसली होत ओरडली। तिनं झाडावरून खाली उडी मारली। तिच्या हातात आंबा होता। तिला पाहून साऱ्या बायका हसू लागल्या। हे काय बुरली, जा आता आणखीन आंबे तोडून आण बघू, आम्ही तुला भीती वाटावी म्हणून भूताचं नाव काढलं, प्रेमसीला म्हणाली। बुरली या थट्टेनं चांगलीच रागावली। ती घनदाट जंगलात पळत सुटली। आपल्या आईपासून लांब पळून जायचं असा तिनं निश्चयच केला होता। आई नेहमीच भूताखेताच्या गोष्टी सांगून मला घाबरवत असते, ती रागानं स्वतःशीच पटपटली। जंगल घनदाट आणि अंधार होतं। पक्ष्यांच्या आवाजाचे आणि माकडांच्या ओरडण्याचे प्रतिध्वनी जंगलात सर्वत्र उमटत होते। बोरली धीटपणे पुढे पुढे चाललेली होती। इथेच तर माझ्या आब्बा रोज शिकारीला येतात, तिच्या मनात आलं। पण जंगल ही लहान पोरांची खेळायची जागा नाही असं का बरं म्हणत असतील ते? अचानक जंगलात चित्रविचित्र आवाज येऊ लागले। पक्षी घाबरून चमत्कारिक आवाजात ओरडू लागले। मोहाच्या झाडांमधून भयान वारा आला। खारी कर्कश आवाजात ओरडू लागल्या आणि माकडं आपापसात कुजबुजत झाडांच्या ढोल्यांमध्ये लपून बसली। अरेच्चा, यांना झालंय तरी काय? बोरली सभोवताली पाहत आश्चर्यानं उद्गारली। एकदम कसला तरी जोरदार आवाज झाला। बोरलीनं आभाळाकडं पाहिलं। तिला वाटलं ढगांचा गडगडाट झाला की काय, पण तो गडगडाट नव्हता। कसला बरा असेल हा आवाज, बोरली मनाशी म्हणाली। आणि तेवढ्यात तिच्या कानावर गुर्र असा आवाज पडला। यावेळी चूक होणं शक्यच नव्हतं। राक्षसाच्या डरकाळीसारखा तो आवाज जोरदार आणि स्पष्ट होता। त्या आवाजानं सालाची दणकट झाडंसुद्धा थरथरली। बोरली मुंडी जागेवरच गोठल्यासारखी थबकली। तिचे पाय बधीर झाले। शंकाच नको, तो वाघोबा होता आणि तो दबक्या पावलानं तिच्याच दिशेनं चाल करून येत होता। बापरे, आता काय होईल, बोरली स्वतःशीच पुटपुटली। ती जंगलात एकटीच सापडली होती आणि खूप घाबरली होती। अचानक झुडपात खुसफुस झाली आणि काळ्या पिवळ्या पट्ट्यांचा कोट झुडपांच्या आड चमकून गेला आणि लगेचच डोळ्यांतून आग ओकणारा आणि आपल्या धारधार सोळांच्या भीतीदायक जबडा वासून गुर्र करणारा तो भला मोठा प्राणी बुरली मुंडीच्या पुढ्यात येऊन उभा टाकला। त्याच्या मिशा फेंदारलेल्या होत्या आणि दातांचा तो करकर असा आवाज करत होता। दगडावर सुरी घासून धार लावताना जसा आवाज होतो तसाच तो आवाज होता। बोरली मुंडी जोरात ओरडणार तोच तिच्या कानावर आब्बांचा, तिच्या वडिलांचा आवाज जंगलातून प्रतिध्वनी यावा तसा आदळला। वाघ दिसला की घाबरून पळत सुटायचं नाही। वाघ लगेच ओळखतो की आपण घाबरलोय आणि मग आपल्यावर एकदम झडप घालतो। तुम्ही जाळ पेटवून जोरात फिरवायचा, वाघाला आगीची भीती वाटते। बुरली मुंडी जागची हल्ली नाही, ती होतीच तशी शूर। एखादं सालाचं झाड मातीत मुळं रोवून घट्ट उभं राहतं तशी ती जमिनीवर पाय रोवून घट्ट उभी राहिली होती। सुदैवानं तिला तिच्या खिशात काडेपेटी सापडली। सकाळी तिची आई स्वयंपाक करताना अचानक तिला काडेपेटी खिशात का घालावी वाटली ते सांगणं कठीण आहे, पण आपलं नशीब जोरात आहे हे तिला पटलं। हीच काडेपेटी आता तिचा जीव वाचवू शकत होती। वाघानं तिच्याकडं रोखून पाहिलं। दोघांचे डोळे एकमेकांना भिडले। तिच्या काळ्या भोर डोळ्यांना वाघाच्या डोळ्यातील आगीचे लोळ भिडले। बुरली जागची हल्ली नाही, ती शूर मुलगी होती। आपल्या आईची ती लाडकी होती। विजेच्या चपळाईनं तिचा हात खिशात गेला आणि काडेपेटी घेऊन बाहेर आला। तिनं क्षणात काडी पेटवली,
क्षणभर वाघाची नजर भिरभिरली. वाघ बुजलाय असं पाहून तिनं जवळची वाळकी फांदी उचलली आणि ती पेटवून दिली. राक्षसाच्या पिवळ्या जिभा दिसाव्यात तशा आगीच्या ज्वाळा नाचत होत्या. वाघोबा घाबरून मागं सरला. जळता चूड घेऊन उभ्या असलेल्या बोरलीला त्यानं एकदा नीट पाहिलं. मी हिला खरंच खाऊ शकणार आहे का? वाघानं क्षणभर विचार केला. त्यानं पोटात नुकतंच एक माकड ढकललं होतं आणि त्याचं पोट तुडुंब भरलेलं होतं. या हडकोळ्या मुलीला खाण्यासाठी माझा सुखाचा जीव धोक्यात घालण्यात काय अर्थ आहे? असा विचार करून एका झटक्यात तो शेपट वळून गुरगुरत जंगलात चालता झाला. अगदी जीवावरच बेतलं होतं. आता बोरलीनं सुटकेचा एक निश्वास सोडला आणि ती आपल्या आईकडं धूम तकाट पळत सुटली. आई आई, मला वाघ भेटला पण त्यानं मला खाल्लं नाही, धापा टाकत ती आईला म्हणाली. बोरले, अगो तू एवढी गोड पोरगी, तुला वाघानं कसं काय खाल्लं नाही? त्यांच्यातली एक बाई गमतीनं म्हणाली. बोरलीनं डोकं खाजवलं. मला नाही ठाऊक, ती पुटपुटली. कदाचित मला आग कशी पेटवायची ते माहीत असल्यानं. आग पेटवली तू? सगळ्या बायका एका आवाजात म्हणाल्या. काहीही सांगू नकोस. पण मी पेटवली आग, बोरली मुंडी रागानं म्हणाली. आता तिचे डोळे भरून आले होते. एवढ्यात तिची आई पुढं आली आणि तिची या टवाळ बायकांच्या तावड्यातून सुटका झाली. गप बसा बायांनो, माझ्या लेकरांची थट्टा करताय काय? माझी लेक शूर आहे, ती वाघालाही पळवून लावील. माझी गुणाची लेक ती, प्रेमसीला म्हणाली. आणि तिनं बोरलीला प्रेमानं जवळ घेतलं. बोरली मुंडीनं आईचा हात गच्च धरला आणि ती गोड हसली. दाट जंगलात अंधाऱ्या रात्री हजारो अग्निफुलं उजाळावीत तसं तिचं ते हसू चमकदार होतं. ती बोरली मुंडी आता कुठं आहे? आजीची गोष्ट ऐकून त्या छोट्या मुलीनं प्रश्न केला. आजीच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू उमटलं. ती म्हणाली, बोरली मुंडी म्हणजे तुझी आजी, ही काय तुझ्या समोरच आहे? मुलीचे डोळे चमकले. आजी गो, तू पुऱ्या दुनियेतली सगळ्यात शूर आजी आहेस, मी पण तुझ्यासारखी कणखर होणार, मुलगी अभिमानानं म्हणाली. आणि नंतर आपल्या आजीच्या मांडीवर डोकं टेकून ती शांतपणे झोपी गेली.